कलमना के अंतर्गत आने वाले मिनी मातानगर राजीव गांधी स्कूल के पास एक मकान मालिक ने किराएदार को किसी बात को लेकर समझा रहा था, वहीं पर आरोपियों ने घर मालिक से हुज्जत की, जिसे घर मालिक ने आरोपी को एक थप्पड़ जड़ दी, जिससे आग बबूला होकर आरोपी ने चाकू से वार कर घर मालिक पर कातिलाना हमला किया। कलमना पुलिस ने आगे की जाँच कर रही है। कलमना के अंतर्गत आने वाले मिनी मातानगर राजीव गांधी स्कूल के पास स्थित फिरियादी सतेज सिंह आनंद किशोर मेडोलिया अपने किराएदार को किसी बात को लेकर समझा रहा था कि तभी आरोपी ऋषभ पाठक आ धमका। उसने फिरियादी से गलत बात की, जिसके चलते फिरियादी ने आरोपी ऋषभ पाठक को एक तमाचा जड़ दिया, जिसे बौखलाए आरोपी ने अपने भाई शिवम पाठक, अंकित पाठक, सभी मिनी मातानगर निवासी है, सभी ने एक योजना बनाई और योजना के तहत हाथ में चाकू लेकर फिरियादी के हाथ पर, पीठ पर कई वार किए। इस हमले में फिरियादी सतेज सिंह आनंद किशोर मेडोलिया बुरी तरह से जख्मी हुए। इस घटना की जानकारी मिलते ही कलमना पुलिस ने आरोपी के खिलाफ कलम 326 और 34 भारतीय दंड विधान के तहत गुनाह दर्ज किया है। 326 का गुनाह जो है तो रात्रि 12 वाजता दरम्यान घडलेला आहे। त्यावेळेस नाईट ऑफिसर होते API सावंत साहेब, जे की 12 वाजता दरम्यान यातील जे फिर्यादी आहे तेज सिंग मडोलिया हे आपल्या बॅटरी शॉप कापसीतून काम करून 11 वाजता दरम्यान आपल्या घरी आले, जेवण करून ते आपल्या इथे किरायन राहणार हर्ष गाडेवार याला घेऊन समजावत बसलेले की बाबा तू मुलासोबत असं राहू नको तसं राहू नको म्हणून। हर्ष गाडेवार सोबत त्याचा मित्र होता शुभम पाठक, शुभम पाठक सोबत तेजसिंग मडोलियाची शिवी गाळी झाली। त्याच्यानंतर तेजसिंग मडोलियाने शुभमला एक कानाखाली दिली। त्याच्यानंतर तेजसिंग हा आपल्या आकाश कनोजियासोबत मित्रासोबत त्याच्या घरी चालल्या गेला। आकाश कनोजियाच्या घराच्या बाहेर राजीव गांधी शाळेसमोर आल्यानंतर शुभम पाठक आणि शुभम पाठक आणि अंकित या तिघांनी मिळून यातील फिर्यादी मडोलियावरती धावदार शस्त्राने वार केला, हातावरती पाठीवरती वार केल्यानंतर त्या ठिकाणी तेजसिंग मडोलिया पळत जाऊन थोड्या अंतरावरती बेशुद्ध पडला। बेशुद्ध पडल्यानंतर तिथल्या लोकांनी पोलिसांना फोन करून मेयो हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना दाखल केलं आणि त्या ठिकाणून आरोपीही फरार आहेत, त्यांचा शोध घेणे चालू आहे, तपास पथक त्यासाठी रवाना केलेलं आहे, आरोपी लवकरच लवकर अटक होते। जसं फिर्यादीच्या रिपोर्टवरून सांगत आहे काहीतरी धारदार हस्त्र शस्त्रांनी मारलेलं आहे, पण अजूनपर्यंत कोणतंही शस्त्र जप्त झालेलं नाही आहे। आम्ही त्या तपासात आहोत की लवकरात लवकर त्यातलं शस्त्र आणि आरोपी जप्त केले अटक केले जातील। कलमना थाने से कॅमेरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मिरे, INBCN न्यूज नागपूर।